शाश्वत विकासाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी भारत त्या दृष्टीनं पावलं उचलत आहे असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या पंधराव्या शाश्वत परिषद दोन हजार वीस या कार्यक्रमात ते बोलत होते विकसित राष्ट्रांपेक्षा भारतात कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण खूपच कमी आहे मात्र प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनासाठी विकसनशील देशांनाच जबाबदार ठरवलं जातं जोपर्यंत विकसित देशसुद्धा कार्बन उत्सर्जन नियंत्रणासाठी योग्य पावलं उचलणार नाहीत तोपर्यंत इतर देशांचे प्रयत्नसुद्धा यशस्वी होऊ शकत नाहीत असं जावडेकर यांनी सांगितलं शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी विविध उपायांची अंमलबजावणी यशस्वीरित्या होत आहे असंही त्यांनी सांगितलं